Hello everyone. So now we are going to solve the first problem of issue of shares. We have seen journal entries in the last lecture. So look at the example. XYZ Limited having an authorized capital of rupees 1 lakh divided into 5000 6% preference shares of rupees 10 each and 5000 equity shares of rupees 10 each. काय दिलेलं आहे तर ऑथोराइज्ड कॅपिटल 1 लाख आहे आणि 5000 6% प्रेफरन्स शेअर्स आहेत आणि 5000 इक्विटी शेअर्स आहेत. ओके, या पद्धतीने प्रत्येकाची किंमत 10 रुपये आहे आणि एकूण ऑथोराइज्ड कॅपिटल हे 1 लाख होईल, म्हणजे 50000 प्रेफरन्स शेअर्स आणि 50000 इक्विटी शेअर्स. पुढं लिहिलंय की कंपनी इश्यूड 4000 इक्विटी शेअर्स अँड 3000 प्रेफरन्स शेअर्स फॉर पब्लिक सबस्क्रिप्शन. म्हणजे कंपनीने काय केलंय, शेअर्स इश्यू केलेत. शेअर्स किती इश्यू केलेत तर 4000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 आणि 3000 प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे जरी 5000 प्रेफरन्स शेअर्स ऑथराइज्ड कॅपिटलमध्ये असेल आणि 5000 इक्विटी शेअर्स असले तरीसुद्धा विक्रीस काढलेलं जे शेअर्स आहेत ते 4000 इक्विटी शेअर्स आहेत आणि 3000 प्रेफरन्स शेअर्स आहेत. त्यानंतर पुढे लिहिले, ऑल दी शेअर्स इश्यूड वेअर अप्लायड फॉर अँड अमाऊंट वेअर कॉल्ड ॲज अंडर. सर्व जे शेअर्स इश्यू केलेले आहेत त्याला सर्व ॲप्लिकेशन्स आलेले आहेत, म्हणजे लोकांनी ते शेअर्स खरेदी करण्यासाठी ॲप्लाय केलेलं आहे आणि कंपनी काय करणार, 10 रुपयाचा शेअर हे इन्स्टॉलमेंटमध्ये विकणार आहे. तर ते इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत ॲप्लिकेशन मनी ॲप्लिकेशन मनी आहे, इक्विटी शेअर्स जे आहे 1 रुपया, प्रेफरन्स शेअर्स जे आहे 2 रुपये, त्यानंतर अलॉटमेंट मनी इक्विटी शेअर्सचे 3, प्रेफरन्स शेअर्सचे 2 रुपये, त्यानंतर फर्स्ट कॉल 3 रुपये आणि 3 रुपये आणि फायनल कॉल 3 रुपये आणि 3 रुपये, टोटल अमाऊंट झाली 10 रुपये. म्हणजे 10 रुपयेचे हे जे शेअर्स आहेत ते 4 इन्स्टॉलमेंटमध्ये कंपनी 4 इन्स्टॉलमेंटमध्ये कंपनी काय करणार आहे, ते विकणार आहे. आणि पहिलं इन्स्टॉलमेंट असेल 1 रुपयाचं इक्विटी शेअर्सचं, त्यानंतर दुसरं इन्स्टॉलमेंट असेल 3 रुपयाचं, तिसरं इन्स्टॉलमेंट 3 आणि शेवटचं इन्स्टॉलमेंट हे 3 रुपयाचं. अशा प्रकारे 10 रुपये कंपनी लोकांकडून वसूल करणार आहे आणि त्यांना शेअर्सची विक्री करणार आहे. त्यानंतर पडलेले, ऑल दी अमाऊंट्स वी आर रिसिव्ड ऑन ड्यू डेट्स पास नेसेसरी जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ XYZ लिमिटेड. ओके, म्हणजे हे सर्व जे कॉल्स आहेत इन्स्टॉलमेंट आहेत त्याची रक्कम ड्यू डेटला जमा झालेली आहे आणि त्यानंतर मग जर्नल एंट्रीज तयार करायला सांगितलेली आहे. ओके, आता कंपनीने एवढे शेअर्स विक्रीस काढलेले आहेत, 4000 इक्विटी शेअर्स आणि 3000 प्रेफरन्स शेअर्स. आता कंपनी ज्यावेळी शेअर्स विक्रीस काढते त्यावेळी काय करते तर प्रॉस्पेक्टस पब्लिश करते आणि त्यात मग ॲप्लिकेशन फॉर्म त्याच्यामध्ये असतो, तो ॲप्लिकेशन फॉर्म ज्यांना शेअर्स खरेदी करायचे आहे ते फॉर्म भरतात आणि तो कंपनीकडे फॉर्म पाठवून देतात. आणि फॉर्म पाठवत असताना शेअर्सची विशिष्ट रक्कम भरावी लागते, इथं किती भरायची आहे 1 रुपया. म्हणजे ॲप्लाय करत असताना जी मनी भरली जाते त्याला ॲप्लिकेशन मनी असं म्हटलं जातं आणि ती ॲप्लिकेशन मनी आहे 1 रुपया इक्विटी शेअर्सची आणि प्रेफरन्स शेअर्सची 2 रुपये. म्हणजे एवढे जे शेअर्स आहेत त्याची ही ॲप्लिकेशन मनी कंपनीकडे रिसीव होणार आहे. बरोबर, म्हणजे इक्विटी शेअर्सची ॲप्लिकेशन मनी किती रिसीव होईल तर 1 गुणिले 4000, कारण 4000 शेअर्स इश्यू केलेले आहेत, 4000 रुपया अमाऊंट रिसीव होईल. प्रेफरन्स शेअर्सचे होईल 6000 रुपये
आणि कंपनीकडे एकूण 10,000 रुपये जमा होते आणि ही सर्व अमाउंट बँकेमध्ये जमा केली जाईल। म्हणजे ते जे ॲप्लिकंट्स आहेत ते काय करतात, बँकेमध्ये ही रक्कम जमा करतात। त्यामुळं कंपनीच्या पुस्तकांमध्ये पहिली एंट्री काय होईल, तर बँक अकाउंट डेबिट। आपण जर फक्त इक्विटी शेअर्सची एंट्री लक्षात घेतली तर बँक अकाउंट डेबिट किती रुपये, 4,000 रुपये टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 4,000 रुपये। ओके, आता बँक अकाउंट डेबिट का केलेला आहे, तर कॅश जमा झालेला डेबिट व्हॉट कम्स इन, हा रिअल अकाउंट आहे, बँकेमध्ये रक्कम जमा झाली त्यामुळं बँक अकाउंट डेबिट। आणि असेट अकाउंट आहे आणि असेट्सचा बॅलन्स हा नेहमी डेबिट असतो, त्यामुळं ही अमाऊंट डेबिटला लिहिली जाईल। टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन, आता इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंटला क्रेडिट का केलेला आहे, कारण की ही जी अमाऊंट आहे ती आहे शेअर कॅपिटलची अमाऊंट, फक्त इन्स्टॉलमेंटमध्ये असल्यामुळं त्याला ॲप्लिकेशन अकाउंट असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर हा ही झाली लायबिलिटी, लायबिलिटी बॅलन्स नेहमी क्रेडिट असल्यामुळं ही अमाऊंट क्रेडिटला लिहिली जाईल। त्याच पद्धतीने क्रेडिट द गिव्हर, म्हणजे हे जे ॲप्लिकंट्स आहेत ते शेअर होल्डर्स आहेत आणि ते काय करतात, पैसे देत आहेत कंपनीकडे, त्यामुळं अकाउंटिंगच्या रूलप्रमाणे जो पैसे देत असेल त्याला क्रेडिट केलं जातं। डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर हा सोर्स आहे कॅपिटलचा, आणि त्यामुळं शेअर ॲप्लिकेशन अकाउंट हे 4,000 रुपयाने क्रेडिट होईल। त्याच पद्धतीने प्रेफरन्स शेअर्सचं जर आपण एंट्री पाहिली तर त्याच पद्धतीने होईल, बँक अकाउंट डेबिट 6,000 रुपये टू प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 6,000 रुपये। या पद्धतीने एंट्री या दोन्ही शेअर्सची होईल, इक्विटी शेअर्सची आणि प्रेफरन्स शेअर्सची। आपण ही दोन्ही एंट्रीज मिळून कंपनी एंट्री तयार करू शकतो। ओके, त्यामुळे आपण जर्नल एंट्री जर करायचं म्हणलं तर आपण लिहूया जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ एक्स वाय झेड लिमिटेड एंट्री। जर आपण या एंट्री जर कंबाईन केल्या तर काय होईल, बँक अकाउंट डेबिट 10,000 रुपये टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 4,000 रुपये टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 6,000 रुपये बीइंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ह झालेली आहे। ओके, इक्विटी शेअरची झाली 4,000 रुपये, प्रेफरन्स शेअरची झाली 6,000 रुपये। या पद्धतीने ही एंट्री होईल, पहिली एंट्री। ओके, आता इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट जे आहे त्याच्या क्रेडिट साईडला 4,000 रुपये आणि 6,000 रुपये जमा झालेले आहेत। ज्यावेळी सर्व ॲप्लिकेशनची अमाऊंट ही कंपनीकडे जमा होईल त्यावेळी इक्विटी शेअर ॲप्लिकेशनची जी अमाऊंट आहे ती ट्रान्सफर केली जाईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला। ओके, कारण हे सर्व कॅपिटल आहे, फक्त आपण इन्स्टॉलमेंटमध्ये घेत असल्यामुळं इथं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट लिहिलेलं आहे। ओके, आणि इक्विटी शेअर ॲप्लिकेशनची जी अमाऊंट आहे ती ट्रान्सफर होईल इक्विटी शेअर कॅपिटलला, आणि त्यावेळी एंट्री होईल इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 4,000 रुपये प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 6,000 रुपये टू
इक्विटी शेयर कैपिटल अमाउंट 4000 रुपये टू इक्विटी शेयर सॉरी प्रेफरेंस शेयर कैपिटल अकाउंट 6000 रुपये आणि अपन नरेशन घेऊ बी एप्लिकेशन मनी ट्रांसफर्ड टू शेयर कैपिटल अकाउंट या पद्धतीने ही जी अमाउंट आहे शेयर एप्लिकेशन ची अमाउंट ट्रांसफर केली जाईल शेयर कैपिटल। आता शेयर एप्लिकेशन अकाउंट का केलेला आहे तर आपण इथे पाहिलं की शेयर एप्लिकेशन अकाउंट क्रिएट केलेला आहे बरोबर त्याला लायबिलिटी आहे आणि क्रिएट अमाउंट त्यामुळे असेल। आता हे एप्लिकेशन अकाउंट जर क्लोज करायचं असेल तर काय केलं जाईल डेबिटला आपण ट्रान्सफर जिथे करणार आहे त्या अकाउंटचं नाव देऊ म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट त्यामुळे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट क्लोज होईल आणि ती जी अमाऊंट आहे ती इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर होईल। या पद्धतीने ही दुसरी एंट्री होईल। त्यानंतर दुसरं जे इन्स्टॉलमेंट आहे ते आहे अलॉटमेंट मनी इक्विटी शेअर्सचं 3 रुपये प्रेफरन्स शेअर्सचं 2 रुपये। आता आपण पाहिलं की इक्विटी शेअर ॲप्लिकेशन जे आहे किंवा ॲप्लिकेशन लोकांनी केलं आणि जेवढे शेअर्स इश्यू केले तेवढेच ॲप्लिकेशन्स आले त्यामुळे कंपनीने काय केलं ज्यांनी ज्यांनी ॲप्लिकेशन केलं त्यांना ते शेअर्सचं वाटप केलं आणि त्यांना इन्फॉर्म केलं की तुम्हाला शेअर्सचं वाटप केलेलं आहे तुम्ही इन्स्टॉलमेंटची दुसरी सॉरी दुसरं इन्स्टॉलमेंट भरा आणि त्यामुळे दुसरं इन्स्टॉलमेंट आहे 3 रुपयाचं इक्विटी शेअर्सचं प्रेफरन्स शेअर्सचं 2 रुपयाचं। म्हणजे कंपनीला माहीत पडलं की कोणकोण ॲप्लिकंट्स आहेत आयडेंटिफाय झाले आणि त्यांना मग सांगितलं की तुमच्याकडून एवढी अमाऊंट ड्यू आहे सेकंड इन्स्टॉलमेंटची ओके आणि त्यामुळे पुढची जी एंट्री होईल ती इन्स्टॉलमेंट ड्यूची होईल म्हणजे अलॉटमेंट मनी ड्यू आहे कंपनीकडे येणे आहे त्याची एंट्री होईल पहिल्यांदा। जशी आपण 2 नंबरची एंट्री केली त्याच पद्धतीने ही एंट्री होईल इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट अमाऊंट किती आहे इक्विटी शेअर्स आहेत 3 रुपये 3 गुणिले एकूण इक्विटी शेअर्स आहेत 4000 3 गुणिले 4000 अमाऊंट येईल 12000 रुपये। त्यानंतर प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट अमाऊंट येईल 2 गुणिले 3000 एकूण 6000 रुपये ही अमाऊंट त्यांच्याकडून ड्यू आहे ओके आणि ही अमाऊंट कुठे जाणार आहे तर कॅपिटल अकाउंट जाणार आहे त्यामुळं इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 12000 रुपये आणि टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 6000 रुपये ओके आणि त्यानंतर नॅरेशन येईल बी अलॉटमेंट मनी ड्यू ओके या पद्धतीने ड्यूची एंट्री होईल ओके। आता इन्फॉर्म केलं शेअर होल्डर्सने की तुमच्याकडे अलॉटमेंट मनी ड्यू आहे एवढ्या रकमेची आहे तर ती अमाऊंट जमा करा मग ती लोक काय करतील ती अमाऊंट जमा करतील जमा केल्यानंतर एंट्री काय होईल जसं ॲप्लिकेशन मनी रिसीव झाल्यानंतर आपण एंट्री केली बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन त्याच पद्धतीने अलॉटमेंट मनी जर रिसीव झाली तर एंट्री काय होईल की बँक अकाउंट डेबिट एकूण अमाऊंट किती रिसीव होणार आहे 12000 + 6000 = 18000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 12000 टू प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट 6000 आपण नरेशन देऊ बी अलॉटमेंट मनी रिसीव ओके इथं जी पहिली एंट्री केली की ॲप्लिकेशन मनी रिसीव त्याच पद्धतीने अलॉटमेंट मनी रिसीवची एंट्री सुद्धा होईल फक्त शेअर ॲप्लिकेशनच्या शेअर अलॉटमेंट एवढा फक्त फरक राहील
दुसरा हप्ता रिसीव झालेला. ओके, जर तिसरा हप्ता असेल फर्स्ट कॉलचा तर एंट्री याच पद्धतीने होईल, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. त्यानंतर फायनल कॉल रिसीव ची एंट्री त्याच पद्धतीने होईल, बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल. ओके, या पद्धतीने ज्या ज्या वेळी इन्स्टॉलमेंट्स रिसीव होतील कंपनीकडे त्या त्यावेळी एक्झॅक्ट तीच एंट्री होणार आहे. ओके, आणि आपण ज्या पहिल्या दोन एंट्री केल्या, पहिल्यांदा ॲप्लिकेशन मनी रिसीव आणि ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफरची, त्याच पद्धतीने पुढच्या सर्व इन्स्टॉलमेंटची एंट्री होणार, फक्त उलट होणार. पहिल्यांदा दुसरी एंट्री येणार आणि त्यानंतर मग पहिली एंट्री येणार. ओके, आता ही झाली सेकंड इन्स्टॉलमेंटची एंट्री. त्यानंतर त्यानंतर जे सेकंड इन्स्टॉलमेंट आहे, सॉरी फर्स्ट कॉल जो आहे तो त्याची एंट्री होईल. पहिल्यांदा होईल फर्स्ट कॉल टीम, कारण आपल्याला शेअर होल्डर्स कोण आहेत माहीत पडलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण डिमांड करतो आहे फर्स्ट कॉलची, बरोबर. त्यामुळे फर्स्ट कॉल डीमची एंट्री होईल, पाचवी आहे ती एंट्री. काय होईल तर ज्या पद्धतीने आपण चौथी एंट्री केलेली होती तर तिसरी एंट्री केलेली होती त्याच पद्धतीने आपण ही सुद्धा एंट्री करू की इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. अमाऊंट किती आहे तर 3 × 4000 एकूण 12000. प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट अमाऊंट येईल 3 × 3 = 9000. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 12000 रुपये. टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 9000 रुपये. आपण इथं म्हणू येईल फर्स्ट कॉल ड्यू. ओके, फर्स्ट कॉल काय आहे ड्यू आहे कंपनीकडे. त्यानंतर सर्व शेअर होल्डर जे आहेत तो इन्स्टॉलमेंट भरतील, कंपनीकडे पैसे जमा होतील एवढे सर्व, कारण सर्व जे इन्स्टॉलमेंट आहे ते डीडीएटला जमा झालेले आहेत असं एक्झाम्पल मी दिलेलं आहे. त्याच्यामुळं पुढची एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट. एकूण रक्कम किती जमा होईल 12000 + 9000 = 21000. टू ही कोणती अमाऊंट आहे तर ती फर्स्ट कॉलची आहे, त्यामुळे टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 12000 रुपये. प्रेफरन्स शेअरची टू प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 9000 रुपये. आपण नॅरेशन घेऊ की फर्स्ट कॉल रिसीव्ह या पद्धतीने ही नेक्स्ट एंट्री तिसऱ्या इन्स्टॉलमेंटची एंट्री होईल. त्यानंतर चौथीची एंट्री आहे, सॉरी चौथीचं इन्स्टॉलमेंट आहे ते फायनल कॉलचं आहे. फायनल कॉल ड्यूची पहिल्यांदा एंट्री होईल. या पद्धतीने आपण पाचवी एंट्री केलेली आहे फर्स्ट कॉलची, त्याच पद्धतीने फायनल कॉलची सुद्धा एंट्री होईल. ती एंट्री होईल इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. अमाऊंट किती 3 × 4000 = 12000. प्रेफरन्स शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. अमाऊंट येईल 3 × 3000 = 9000 रुपये. टू इक्विटी शेअर फायनल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट येईल 12000 रुपये. आणि टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट
9000 रुपये आणि याची मॅनेजिंग इन बीइंग फायनल कॉल ड्यू या पद्धतीने ड्यूची एंट्री होईल. आणि ज्या पद्धतीने आपण फर्स्ट कॉल रिसिव्हची एंट्री केलेली आहे त्याच पद्धतीने फायनल कॉल रिसिव्हची एंट्री सुद्धा त्याच पद्धतीने होईल, कारण सर्व इन्स्टॉलमेंट्स ड्यू डेटला जमा आहे आणि त्यामुळे एंट्री काय होईल तर बँक अकाउंट येईल एकूण अमाऊंट 21000 टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 12000 रुपये टू प्रेफरन्स शेअर फायनल कॉल 9000 रुपये. अशा पद्धतीने 21000 रुपये जमा होतील. आपण नॅरेशन लिहू बी फायनल कॉल रिसिव्ह या पद्धतीने या एंट्री होते. म्हणजे आपण जर पाहिलं तर चार इन्स्टॉलमेंट ज्या अमाऊंट ज्यावेळी रिसीव्ह होत आहे त्यावेळी चारही इन्स्टॉलमेंटच्या जनरल एंट्रीज ह्या एकसारख्याच झालेल्या आहेत. म्हणजे ॲप्लिकेशन मनी ज्यावेळी रिसीव्ह झाली त्यावेळी आपण एंट्री काय केली, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर 4000 टू प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन 6000. त्याच पद्धतीने ज्यावेळी याला पिन मनी रिसीव्ह झाली त्यावेळी सुद्धा एंट्री रिसीव्ह केली की बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट 12000 आणि प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट 9000. त्याच पद्धतीने ज्यावेळी आपण फर्स्ट कॉल रिसिव्हची एंट्री केली त्याच पद्धतीने केली, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल आणि प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल. त्याच पद्धतीने फायनल कॉलची एंट्री सुद्धा तशीच केली की बँक अकाउंट डेबिट टू फायनल कॉल अकाउंट इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट आणि प्रेफरन्स शेअर फायनल कॉल आणि ड्यूची एंट्री सुद्धा एकसारखीच होत आहे. ओके, ज्यावेळी ड्यू असेल त्यावेळी आपण काय करतो की ॲप्लिकेशन मनी अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, ज्यावेळी अलॉटमेंट मनी ड्यू असेल त्यावेळी अलॉटमेंट मनी अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, ज्यावेळी फर्स्ट कॉल ड्यू असेल त्यावेळी फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल आणि फायनल कॉलच्या वेळी फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. या पद्धतीने या सर्व 8 एंट्रीज या एक्झाम्पलमध्ये होतील. ओके.